आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स। अमेरिकेतून धुळ्यात आलेल्या एका महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, ओमायक्रॉनची चाचणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले। एक वही एक पेन या उपक्रमामुळे डॉक्टर आंबेडकरांच्या संदेशाला कृतीची जोड, अन्य राजकीय पक्ष आणि संस्थांसाठी हा उपक्रम अनुकरणीय। पाऊस लांबल्याने यंदा बोरांच्या उत्पादनास विलंब, बोरे विक्रीस आली असताना पावसाळी आणि हिवाळी वातावरणाची निर्मिती, बोरांचे दर घसरले। कासारे गाव हे साक्री तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे केंद्रस्थान, येथील सत्कार हा कर्मभूमीतला सत्कार, आमदार मंजुळा गावित यांचे स्पष्टीकरण। आणि पांझरा मध्यम प्रकल्पाच्या वाढी उजव्या कालव्याच्या वितरिकांचा प्रश्न, 1982 पासून प्रलंबित, संतप्त शेतकऱ्यांकडून सिंचन भवनास घेराव। आता बातम्या विस्ताराने। कोरोना पाठोपाठ आता ओमायक्रॉनची लागण आणि फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे। अमेरिकेतून धुळे शहरात परतलेल्या एका महिला डॉक्टरला कोरोनाची लक्षणे दिसली आहेत, त्यामुळे या महिला डॉक्टरला ओमायक्रॉनची लागण तर झालेली नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली। मात्र शहराची स्थिती सर्वसामान्य आहे असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले। धुळे शहरात मे 2020 आणि मार्च 2021 कोरोनाचा फैलाव जास्त झाला, त्यावेळी अनेकांचे बळी देखील गेले। साहजिकच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती निर्माण झाली होती। कालांतराने आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आलेला आहे, मात्र त्याचवेळी विदेशात कोरोनाचा फैलाव करणारा विषाणू एवढाच घातक असलेला ओमायक्रॉन हा विषाणू आढळलेला आहे, त्यामुळे परदेशातून भारतातील निरनिराळ्या शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे। अलीकडेच धुळे शहरात अमेरिकेतून एक महिला डॉक्टर आली। ही महिला डॉक्टर आली तेव्हा तिची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, पण ती चाचणी नकारात्मक आली। परंतु काही दिवसानंतर या महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली, त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभाग कामाला लागला आहे। संबंधित महिला डॉक्टरांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत। संबंधित महिला डॉक्टरला ओमायक्रॉनची लागण तर झालेली नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली। या महिलेचे विलगीकरण करण्यात येऊन तिच्यावर उपचार देखील करण्यात आलेले आहेत। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5B मधील रिक्त जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान होत असून त्यासाठी 28 मतदान यंत्र तयार करण्यात आले आहेत। महापालिकेच्या जुन्या इमारतीत सुरक्षित करण्यात आलेल्या खोलीत ही यंत्रे ठेवण्यात आली आहेत। मतदानाच्या आदल्या दिवशी ही यंत्र मतदान केंद्रावर पोहोचतील, त्यानंतर 23 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे। पोटनिवडणुकीत 4 उमेदवार भाग्य आजमावत आहेत। महापालिकेची डिसेंबर 2018 निवडणूक झाली होती, त्यावेळी या प्रभागातून माजी नगराध्यक्ष हेमा गोटे विजयी झाल्या होत्या, पण कालांतराने राजकीय मतभेद निर्माण झाल्यामुळे श्रीमती गोटे यांनी राजीनामा दिला। त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली। एका जागेसाठी 4 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, मात्र आघाडीतर्फे अनिता देवरे आणि भाजपतर्फे उमेदवार असलेल्या श्रीमती आरती पवार यांच्यात खरी लढत आहेत। मतदानासाठी 39 यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत, त्यातील 28 यंत्रांचा वापर करण्यात येणार आहेत। महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात 22 डिसेंबरला मतमोजणी होईल।
एक वही एक पेन या उपक्रमामुळे संकलित झालेले साहित्य गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा संदेश दिला, त्याला खऱ्या अर्थाने कृतीची जोड मिळाली. असेच उपक्रम राजकीय आणि सेवाभावी संस्थांनी राबविले तर समाज शिक्षित होण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना नकाने येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली. डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येताना फुलहार किंवा पुष्पगुच्छ न आणता एक वही एक पेन आणावा असे आवाहन केले होते. या उपक्रमात संकलित झालेल्या वह्या आणि पेन विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होतात, त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केलं जातं. पण काही वेळानंतर पुतळ्यावरील पुष्पहार काढून टाकले जातात, त्यातून काहीही साध्य होत नाहीत. तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाचा संदेश प्रभावी ठरवण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे अनुयायांना आवाहन करण्यात आलं होतं की कार्यक्रमास येताना पुष्पहारऐवजी एक वही आणि एक पेन आणावा. त्यानुसार अनेकांनी वही आणि पेन डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवून अभिवादन केलं. या कार्यक्रमातून संकलित झालेल्या वह्या आणि पेन हे धुळे तालुक्यातील नकाणे येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलं. जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील, सेवानिवृत्त कॅप्टन बंधन मोरे यांच्या हस्ते वही आणि पेन वितरित करण्यात आलं. रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राबवलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे. खऱ्या अर्थाने या उपक्रमामुळे डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाला कृतीची जोड मिळाली, अशी भावना यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील आणि भदंत मोरे यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापिका संगीता दुसाने, आशा नेरकर, फकीरा बेडसे, खुशाल चित्ते, ज्योती पाटील, संगीता शिरसाट यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भैया खरात, शहर अध्यक्ष नागिंद मोरे, विद्यार्थी आघाडीचे प्रमुख सुगत मोरे, सचिन खरात, राहुल पवार, सुभाष मोरे, अमोल पिंपळे तसेच नकाणे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यावेळी उपस्थित होते. गेल्या 2 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही एक वही एक पेन हा कार्यक्रम राबवत हो आणि त्या कार्यक्रमानिमित्त गेल्या 2 वर्षापासून आम्हाला भीम अनुयायांनी बहुसंख्य अशा आजारोच्या संख्येने वही आणि पेन हे उपलब्ध झाले होते. मागील वर्षी कोरोना असल्याकारणाने कुठलीही शाळा चालू नसल्याने आम्हाला ते वाटता आले नाही, परंतु ह्यावर्षी शासनाने ज्या पहिली ते 8वीच्या शाळा चालू करण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळा नकाने या ठिकाणी एक वही एक पेन हे गोरगरीब आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना देण्यासाठी आज आलो होतो. या ठिकाणी आज पोलीस दलातील पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब हे देखील उपस्थित होते, त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे
फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजीनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स। ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत। मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। पूर्वाश्रमीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील संघटनेशी असलेली संलग्नता संपुष्टात आणा, त्यानंतर आम्ही तुम्हाला खासगी बाजार समितीत काम देऊ, अशी भूमिका व्यापारी आणि खासगी बाजार समिती व्यवस्थापनाने घेतली आहे। व्यापारी आणि व्यवस्थापनाचा हा निर्णय हमाल मापाड्यांवर अन्याय करणारा आहे। हमाल मापाड्यांना माथाडी कायद्यानुसार मिळालेले संरक्षण काढण्याचा हा कुटील डाव आहे। याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करीत हमाल मापाड्यांनी मंगळवारी मोराणे येथील खासगी बाजार समितीसमोर निदर्शने केली। केंद्र सरकारच्या सुधारित धोरणानुसार खासगी बाजार समित्यांना मंजुरी देण्यात आली आहे। खासगी बाजार समिती निर्माण झाल्यामुळे पूर्वाश्रमीच्या सहकारी बाजार समितीसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। खासगी बाजार समितीत शेतकऱ्यांना काहीसा जास्तीचा दर दिला जातो, त्यामुळे शेतकरी खासगी बाजार समितीत शेतीमाल विकतात। परंतु या प्रक्रियेतून पूर्वीची सहकारी बाजार समिती मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहेत। पूर्वीची सहकारी बाजार समिती मोडीत निघाली की खाजगी बाजार समिती व्यापार आणि व्यवस्थापन मनमानी करण्याची शक्यता आहे। त्यावेळी शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात शेतीमाल विकण्यास भाग पाडले जाईल असे काहींचे म्हणणे आहे। आता खाजगी बाजार समिती व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांची कार्यपद्धती पाहता पूर्वीची बाजार समिती मोडीत काढण्याची शंका रास्त असल्याचे अधोरेखित होत आहेत। कारण खाजगी बाजार समितीत कामास गेलेल्या हमाल मापाड्यांना मज्जाव करण्यात येत आहेत। पूर्वीच्या बाजार समिती आणि तेथील संघटनेशी झालेल्या संलग्नता संपुष्टात आणा, त्यानंतर आम्ही तुम्हाला येथे काम देऊ अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे। व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला हमाल मापाड्यांनी विरोध केला आहे। माथाडी कायद्यानुसार आम्हाला मिळालेले संरक्षण संपुष्टात आणण्याचा हा डाव आहे असा आरोप करीत हमाल मापाड्यांनी मोराणे येथील खाजगी बाजार समितीसमोर निदर्शनं केली। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी गंगाराम कोळेकर यांच्यासह योगेश त्रिभुवन, दिनेश बागुल, दत्तू पाटील, आनंदा माळी, लताबाई सूर्यवंशी यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते। आम्हाला सांगतात आम्ही तुमची हमाल आणि महिला कामगार घ्यायला तयार आहोत, परंतु तुम्ही आम्हाला माथाडी बोर्डचे राजीनामे द्या आणि मग आमच्याकडे काम आल्या। जो माथाडी कायदा हा आमच्या जे नेत्यांनी अवकाळ करून डॉक्टर चौधरी लिंबाजी खदळ भाई मदनी राजू भाऊ मदनी यांनी जो अवकाळ करून लावलेला आहे हा असं करणं लावलेला नाही। काहीतरी हा कामगारावर काही ह्या गोष्टीमध्ये काहीतरी आम्हाला न्याय भेटावा, काहीतरी आमचे 2 पैसे मागं पडावा, मात्रपणामध्ये आम्हाला काही मिळावा म्हणून हा माथाडी कायदा लावलेला आहे। परंतु ह्या यापर्यंत म्हणणं असं येतं की हा माथाडी कायदा तुम्ही मोडीत काढावा, म्हणजे ह्या यापर्यंत आज ह्या कायदा मोडायला निघालेले आहे। आणि हे जी इथं माणसं आणतात हे लहान लहान पोरं 10-12 वर्षाची पोरं आणून इकडे तिकडे माणसं आणून करून हे त्यांना रोजगारी वरती पैसून त्याला हाकून देते काम करतात ते लोक। म्हणून आमचं म्हणणं कसं आहे, नेमाची आणि साधण्याचे व्यवहार प्रमाणे
हा मातडी कायदा या ठिकाणी लागला पाहिजे आणि या मातडी कायद्यामध्ये आमची हमाल महिला कामगारांना या ठिकाणी काम मिळालं पाहिजे अशी आमची कळकळीची. प्रतिकूल हवामान आणि 2 वर्षात कोरोना संसर्गाची भीती यामुळे 3 वर्षात बोरे विक्रीचा व्यवसाय करता आला नाही. यंदा पाऊस लांबल्याने बोरांचे उत्पादन हाती येण्यास उशीर झाला आहे. सध्या पावसाळी आणि हिवाळी अशा दोन्ही ऋतूंमधील हवामानाची अनुभूती घेतली जात आहे. ही परिस्थिती बाजारात विक्रीसाठी आलेल्या बोरांसाठी अनुकूल नाही. ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याने अपेक्षित दर मिळत नाही, शिवाय अपेक्षित मिळकत होत नाही अशी अडचण बोरे विक्रेत्यांनी सांगितली. धुळे तालुक्यातील कापडणे, सोनगीर, देवभाणे आणि निकुंभे या गावांमध्ये शेतकरी गेल्या काही वर्षांपासून फलोत्पादन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बोरांच्या बागा साकारल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ अनेक तरुण गोड आणि आंबट चवीची बोरं विकत आहेत. गावरान, चमेली, मेहरून, ॲपल बोरांची या ठिकाणी विक्री होते. 3 वर्षापूर्वी जास्त पाऊस झाल्याने बोरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचा फटका बोर उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच विक्रेत्यांना देखील बसला होता. त्यानंतर मागील 2 वर्षात कोरोनाचा संसर्ग झाला, त्यामुळे स्थानिक पातळीवर सर्व व्यवसाय बंद झालेत. काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बोरांची थेट परदेशात निर्यात केली, यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे मिळालेत. पण बोरे विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्यात. यंदा कोरोना संसर्ग नियंत्रणात आहेत, निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत, तेव्हा बोऱ्यांची बऱ्यापैकी विक्री होईल असा आशावाद विक्रेत्यांना होता. मात्र यंदा बोरांचे उत्पादन उशिरा हाती आले. सध्या बोरांची काढणी करून ती विक्रेत्यांकडे दिली जात आहेत. मात्र त्याचवेळी सध्या पावसाळी हिवाळी वातावरण अनुभवले जात आहे. या संमिश्र वातावरणाचा बोरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. सध्या सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत बोरे खाल्ली तर सर्दी खोकला होईल अशी भीती नागरिकांना वाटत आहेत. साहजिकच अनेकांनी बोरांच्या खरेदीला पाठ दाखवली आहे. सध्या सरासरी 30 रुपये किलो या दराने बोरांची विक्री होत आहेत. यातून बोर उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना फटका बसला आहे. येणाऱ्या काळात परिस्थितीत बदल होईल आणि बोरे 50 रुपये प्रति किलो या दराने विक्री होतील अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहेत. 3 वर्षापूर्वी दिवसभरात किमान 100 किलो बोरांची विक्री होत असे, त्यावेळी आम्हाला बऱ्यापैकी मिळकत होत असे. सध्या जास्तीत जास्त दिवसभरात 50 किलो बोरांची विक्री होते, त्यातही दर फार नाही, त्यामुळे मिळकत देखील कमी झालेली आहे असे विक्रेता छोटू माळी यांनी सांगितले. कासारे हे गाव साक्री तालुक्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे. या गावातील श्री धन्वंतरी वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे माझा झालेला सत्कार हा कर्मभूमीतला सत्कार आहे. शिवाय आमदार म्हणून हा माझा सत्कार झाला असला तरी तो संपूर्ण तालुक्याचा सत्कार आहे अशी भावना आमदार मंजुळा गावित यांनी कासारे येथे व्यक्त केली. कासारे येथील डॉक्टर डी पी पंचभाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. गावकऱ्यांतर्फे संस्थेच्या वतीने आमदार मंजुळा गावित यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. साक्री तालुक्यातील कासारे येथील डॉक्टर पी पी पंचभाई हे वैद्यकीय उपचारांसाठी सर्वांना परिचित होते. डॉक्टर पंचभाई यांच्याकडे उपचार घेतले म्हणजे आपण निश्चित बरे होऊ असा आत्मविश्वास त्यांनी अनेकांमध्ये निर्माण केला होता. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 12 डिसेंबरला कासारे येथे रक्तदान शिबिर घेऊन आमदार मंजुळा गावित यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहनलाल सिंघवी, माजी खासदार बापू चौरे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंह परदेशी, साक्री पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम देसले, विश्वास देसले, विशाल देसले, माधुरी देसले, चंद्रकांत पंचभाई, राजेंद्र देसले यांच्यासह पंचभाई परिवारातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे संयोजन गौरव पंचभाई, महेंद्र खैरनार, शरद पाटील, गिरीश देसले, राजरतन सोनवणे, नितीन गवळे, हरिश्चंद्र बोरसे, आसिफ शाह यांनी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मंजुळा गावित यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते 80G प्रमाणपत्राचे प्रकाशन आणि प्रसिद्धी देखील करण्यात आली. यावेळी आमदार मंजुळा गावित म्हणाल्या की साक्री तालुक्यातील कासारे हे गाव सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र आहेत. अनेक मान्यवरांनी या गावात आदर्शवत कामं केलेली आहेत. गावाचा आणि तालुक्याचा समृद्ध वारसा समजून घ्यायचा असेल तर तरुणांना आणि त्यांच्या पुढील पिढीला देखील अभ्यास करावा लागेल. त्यामुळे या गावात झालेला सन्मान हा मी माझ्या कर्मभूमीतील सर्वोच्च सन्मान समजते.
रक्तदान शिबिराप्रमाणे या सामाजिक उपक्रम धन्वंतरी वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक संस्था राबवित असते. डॉक्टर डी पी पंचभाई यांनी सेवाभावी कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे काम पुढे नेत आहेत. त्याच भावनेतून आज येथे रक्तदान शिबिर झाले. सेवाभावी कामे करण्यासाठी या संस्थेला आमदार या नात्याने मी सतत मदत करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी दिले. यांची खरी आठवण करून देण्यासाठी, आपल्या भावी पिढीसाठी आठवण राहावी आणि चिरंतर त्यांच्या आठवणी ह्या सर्व पिढींना, येणाऱ्या भावी पिढींना ह्या आठवणी जागृत राहाव्यात म्हणून या ठिकाणी आपल्या या पंचभाई शिक्षण संस्थेने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. गेल्या 5-6 मागील पिढीपर्यंत आपले जे ज्येष्ठ डॉक्टर पंचभाई यांनी जे कार्य केलेलं होतं ते उल्लेखनीय कार्य होतं आणि त्या उल्लेखनीय कार्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी आपल्या सर्वांसाठी त्याची त्या कामाची उजाळणी व्हावी म्हणून या त्यांच्या कार्यासाठी आज या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे. एवढंच नव्हे तर या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 15-20 वर्षापासून अनेक चांगले कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असतात आणि आपल्या गोरगरीब जनतेला चांगली त्याची सेवा मिळत असते. गोरगरिबांची सेवा ते सतत करत असतात आणि या संस्थेचे कार्य आणि आपल्या पंचभाई परिवारातील सर्व त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आणि आपल्या परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या हातून घडो अशीच मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देते. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा TV घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या. मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा. 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. MI मोबाईल TV खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व, HDFC बँकेची फायनान्स सुविधा. त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेल्स, जयहिंद कॉलेज समोर, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 88055 20555. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स,
ऑफिस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0252-237-287। ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध। तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन। नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही। सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा। महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा। उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी। भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा। जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। वातावरणात अचानक बदल होऊन पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी बेपत्ता झाली आहे। थंडी बेपत्ता झाल्याने मध्य प्रदेशातून गरम कपडे विक्रीस आलेले व्यावसायिक अडचणीत आले आहेत। यंदा ग्राहकांकडून गरम कपड्यांची आणि चादरीची खरेदी होत नाही, परिणामी रिकामे हाती परतावे लागेल की काय अशी भीती आता हे व्यावसायिक व्यक्त करीत आहेत। थंडीचे आगमन होण्यापूर्वी धुळे शहर आणि शहरालगत असणाऱ्या महामार्गावर मध्य प्रदेशातून व्यावसायिक गरम कपड्यांसह येतात। त्यात स्वेटर, मफलर, स्कार्फ, शॉल, हातमोजे, पायमोजे आणि चादरी या वस्तूंचा समावेश आहे। यंदा पाऊस लांबल्याने थंडीचे आगमन उशिरा झाले, यामुळे गरम कपडे विक्रीच्या व्यवसायाला विलंब झाला। परिस्थितीत बदल होईल असा आशावाद जोपासत अनेक व्यावसायिक धुळे शहर आणि शहरालगत असलेल्या महामार्गावर स्थिरावले, परंतु गेल्या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा वातावरणात बदल झाला। ढगाळ वातावरण तयार झाले, त्यामुळे वातावरणातील थंडी बेपत्ता झाली। गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची भीती असल्याने व्यवसायासाठी येताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या। मागील वर्षी काहीशी थंडी असल्यामुळे काही प्रमाणात गरम कपड्यांची विक्री झाली। यंदा निर्बंध कमी झाल्यामुळे व्यवसाय चांगला होईल असे वाटत होते, त्यासाठी आम्ही अनेक फॅशनेबल गरम कपडे विक्रीसाठी आणले आहेत। पण वातावरणातील गारठा बेपत्ता झाल्यामुळे आता पुन्हा चिंता वाढलेली आहे। थंडीचे शेवटचे 3 आठवडे आहेत, या काळात थंडी वाढते, पण सध्या थंडी वाढण्याऐवजी थंडीची जाणीव देखील होत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। यंदा व्यवसाय न होता रिकाम्या हाती परतण्याची वेळ येणार का अशी भीती आता विक्रेते व्यक्त करीत आहेत। करते हैं धंधा, लेकिन थोड़ा माहौल डीम चल रहा है, गर्मी बहुत है, स्वेटर वोटर बहुत कम चल रहे हैं, स्वेटर भी मिलेगा, जैकेट वैकेट सब मिलेंगे, टोपी वोपी सारा मिलेगा। जिल्ह्यातील पांझरा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या वितरिकांचे काम 1982 पासून अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे शेती सिंचनाखाली येत नाही, परिणामी वर्षानुवर्षे आम्ही उत्पन्नास मुकलो आहोत। सिंचन विभागाने वितरिकांचे काम करावे अशी मागणी करीत लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सिंचन भवनास घेराव घातला। अनेक शेतकऱ्यांनी सिंचन भवनासमोरील मुख्य रस्त्यावर धरणे आंदोलन केले। शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला। धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर पांझरा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे। या प्रकल्पातील पाणी शेतीसाठी देता यावे म्हणून डावे आणि उजव्या कालव्यातून पाणी देण्याचे नियोजन होते, पण उजव्या वाढीव कालव्याचे आणि या कालव्याशी संलग्न असलेल्या वितरिकांचे काम 1982 पासून प्रलंबित आहेत। लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या वितरिका व्हाव्यात आणि शेती सिंचनाखाली आणावी अशी अनेकदा मागणी केली, पण दखल घेतली जात नसल्याने अखेरीस लाभ क्षेत्रातील बेहेड, विटाई, दारखेल या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जल आक्रोश शेतकरी आंदोलन समिती स्थापन केली। शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी सिंचन भवनास घेराव घातला। अनेक शेतकऱ्यांनी सिंचन भवनासमोरील मुख्य रस्त्याचा ताबा घेतला व त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। अखेरीस पोलीस उपअधीक्षक आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मनधरणी केली, त्यानंतर शेतकरी आक्रोश करीत जेल रोडवर आले आणि तेथे धरणे आंदोलन केले। 5 जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। आमची मागणी आहे
शिवाय वितरकांसाठी जमीन संपादनाची कोणतीही अडचण नाही, तरीही सिंचन विभाग काम का करीत नाही? 40 वर्षापासून मागणी असूनही काम का नाही, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी युवराज तोरवणे, वसंत तोरवणे, शरद पाटील, श्याम भांबरे, चंद्रशेखर तोरवणे, हर्षवर्धन दहिते, गोकुळ परदेशी, उत्तम देसले, ज्योती पावरा, रमेश अहिराव यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सिंचन भवनाला आम्ही वारंवार भेटी दिल्या, परंतु सिंचन भवनाच्या अधिकाऱ्यांनी आमचा कायम टोलाटोळी केली. सिंचन भवनाच्या अधिकारी म्हणे हे देखरेख विभागाकडे आहे, बाकीचे म्हणे हे पाटबंधर विभागाकडे आहे, आणि याच्यामध्ये काय झालं आमची जास्त हिळसाण झाली. आणि मग नेमकं हे नेमकं काम कोणाकडे आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेवटी आम्हाला आंदोलनाचा पर्याय घ्यावा लागला. आणि शेवटी असं कळलं की सिंचन भवनाकडे हे काम आहे. आणि सिंचन भवनाने आता सांगितलं की आता जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सिंचन भवनाचे अधिकारी आम्हाला लिखित स्वरूपात ते देणार आहेत, आणि तसा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यास ते राजी झालेले. आता आम्ही निश्चित पाहू, ते जर मंत्रालयाकडे पाठवण्यास राजी झालेले असतील तर आम्ही आंदोलन सध्या स्थगित ठेवू. वाडी उजव्या कालव्याच्या वितरकांची मागणी 1982 पासून आहे, पण त्या का होऊ शकल्या नाहीत याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा झालेल्या प्रश्नोत्तरात सिंचन विभागाने मंत्रालयात वितरकांबाबतचा प्रस्ताव पाठवला नसल्याचे उघड आले. तेव्हा जिल्हाधिकारी जलज शर्मा हे सिंचन विभागांच्या अधिकाऱ्यांवर आणि विभागाच्या कार्यपद्धतीवर चांगलेच भडकले. शक्य तितक्या लवकर प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी घ्या, काम पूर्ण करा आणि शेतकऱ्यांच्या विकासातील अडथळा दूर करा, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केली. 1982 पासून आमच्या काटवान भागातील 5ही गावं जी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात, भेड, विटाईन, दारखेल, नेगवन आणि नारसे, 1982 पासून हे काम प्रलंबित होतं, उजवा कालवा व त्याच्यावरच्या पोटवितरिका आणि वितरिका. तर आज त्यानिमित्ताने आम्ही आंदोलन उभं केलं होतं, कारण प्रशासनाला जागा करण्याचा हा एक आम्हाला सोपा मार्ग वाटला, कारण 40 वर्षात आम्ही त्यांना जागा करू शकलो नाही, आमचं अपयश, आणि ते काम करू शकले नाही ते त्यांचं अपयश. आज आम्ही सिंचन विभागाच्या कार्यालयावर धडक दिली आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या समोर त्यांच्याकडून लेखी जे काही आश्वासन होतं की येत्या 15 दिवसात हे जे प्रस्ताव पाठवण्याचा जे काही यंत्रणा असेल ती सुरू होईल हे आम्ही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स. अमेरिकेतून धुळ्यात आलेल्या एका महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, ओमायक्रॉनची चाचणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले. एक वही एक पेन या उपक्रमामुळे डॉक्टर आंबेडकरांच्या संदेशाला कृतीची जोड, अन्य राजकीय पक्ष आणि संस्थांसाठी हा उपक्रम अनुकरणीय. पाऊस लांबल्याने यंदा बोरांच्या उत्पादनास विलंब, बोरे विक्रीस आली असताना पावसाळी आणि हिवाळी वातावरणाची निर्मिती, बोरांचे दर घसरले. कासारे गाव हे साक्री तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे केंद्रस्थान, येथील सत्कार हा कर्मभूमीतला सत्कार, आमदार मंजुळा गावित यांचे स्पष्टीकरण. आणि पांझरा मध्यम प्रकल्पाच्या वाडी उजव्या कालव्याच्या वितरिकांचा प्रश्न 1982 पासून प्रलंबित, संतप्त शेतकऱ्यांकडून सिंचन भवनास घेराव. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.